उद्धव ठाकरे म्हणतात की नाकावर टिचून आमचा मुख्यमंत्री बनणार. डोक्यावर टिचून करा का नाकावर टिचून करा, पण मुख्यमंत्री बनवायकरता 125 आमदार पाहिजे एवढे लक्षात ठेवा, आणि आपले किती येतील ते पहा. एकनाथ शिंदे साहेबांना हे दिसत नाही, त्यांना मोती बिंदू झाला आणि मोदी बिंदू झाला अशी टीका केली. आता आमच्या पक्षातल्या युतीतल्या लोकांवर सोबत काम करणं हा जर कोणाला मोदी बिंदू दिसत असेल तर त्याचं ते दुर्दैव आहे. आमचं हे पक्षाचं प्रेम आहे की आमचा नेता वरिष्ठांच्या चांगले संबंध ठेवून त्याचा फायदा आमच्या राज्याकरता करून राहिला आहे, विधानसभेतल्या आमदारांकरता त्याचा फायदा होत आहे. हे त्यांचं कसब आहे एकनाथ शिंदे साहेबांचं की ते सगळ्यांचे चांगले संबंध ठेवून आहेत. या रावत्या फावत्याला यायला कधी कोणाचे संबंध ठेवतात आले नाही. हे फाटक्या तोंडाचे ज्याचे ज्याला त्याला नाव ठेवतात म्हणून यांचं कोणी आज मित्र पण राहिलेलं नाही आहे. हे काही गँगवार वगैरे नाही आहे, हे प्रॉपर्टी लँड ज्याचा वाद आहे, दोन परिवारातला वाद आहे, दोन मालमत्ता घेण्यातला वाद आहे. याचे ही कसली गँग आली, दोघांचे भांडणं आहे, दोघांच्या भांडणामध्ये विषय घालणार. त्यांनी असा आरोप केला गणपती जाणेकरांची कोट्यवधी रुपये त्यांचे त्यांच्याकडे आहेत माझे. संजय राऊत म्हणतात की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकनाथ शिंदे साहेबांना, हो मग त्यांच्याकडे एवढे कोट्यवधी रुपये आले कुठून याचा तपास व्हायला पाहिजे. कधी दिले, काय दिले, काय कोणी उठल मुख्यमंत्री आरोप करल. एकनाथ शिंदे साहेब हा माणूस लोकांना देणारा आहे घेणारा नाही, ते लोकांना वाटणारे आहेत मागणारे नाही आहेत याचा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे. कोणी फालतूपणाचे आरोप करायचे मिन्ने गँग मनी लॉन्ड्रिंग या लोकांना धंदा नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांची स्वच्छ आणि प्रतिमा हा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.